महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, महाराष्ट्र लाइव मध्ये आपलं स्वागत। मी सुधा। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घणोबा डेव्हलपर्स। जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर काहीच अशक्य नाहीये, असेच काहीसे आंबेगाव तालुक्यातल्या गावच्या एका कुटुंबाने एक नवा आदर्श निर्माण केलाय। आपल्या जिद्दीच्या जोरावर अगदी 5-6 महिन्यातच त्यांनी 40 लाख रुपये कमवलेत। पाहूयात त्याबाबतचाच एक स्पेशल रिपोर्ट। कोरोना महामारीचा फटका संपूर्ण विश्वाला बसलाय। या रोगामुळे भारताचे देखील मोठं नुकसान झालंय। या नुकसानाचे पडसाद थेट GDP देखील पाहायला मिळाले। सर्व क्षेत्रांना यामुळे नुकसानही सोसावं लागलं। यामध्ये सर्वाधिक कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर देखील आणखी एका आव्हानाची भर पडली आहे। अवकाळी पाऊस, कीड, लॉकडाऊनमुळे बंद बाजारपेठा यामुळे चारही बाजूंनी संकट शेतकऱ्यांवर आले होते। मात्र आंबेगाव येथील प्रगतिशील शेतकरी मोतीराम भोर या शेतकऱ्याने खचून न जाता पुन्हा जिगरीने टोमॅटोचे पीक घेतलं आणि कष्टाचं सोनं केलेलं पाहायला मिळालं। जानेवारीमध्ये मी 10 एकर टोमॅटो लागवड केली। टोमॅटो लागवड करीत असताना हे कोरोनाची महामारी आली, त्याच्यानंतर सगळी टोमॅटोचे बाजार भाव नव्हता, सगळी टोमॅटो वाया गेली। त्यानंतर आम्ही परत त्याच बेडवर नवीन टोमॅटो लागवड केली। नवीन टोमॅटो लागवड करीत असताना त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न निघालं, 7000 कॅरेट निघून त्याला 700 रुपयाप्रमाणे बाजार भाव मिळाला। त्याचे निव्वळ आम्हाला नफा, त्यातमध्ये 40 लाख रुपये नफा मिळाला। आणि मी इतर शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो का, आपल्याला कष्टाची जोड असल्यावर चांगले उत्पन्न मिळू शकते। आणि शेतकऱ्यांनी अशा संकटाच्या वेळी खचून न जाता जिद्दीनं उभं राहिलं पाहिजे, एवढं सांगू इच्छितो। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।